नियम आहे माणसाचा. माणूस कधी घाबरत नाही, त्याचं मन घाबरत. अंडी नाही, खवाट खवाट निवडून दिली तुला. कोणी चोरून खाल्ली असेल रे कोंबडी? लांब आहे ना परीक्षा, अजून 2 दिवस आहे. बाष्पे भवन म्हणजे काय? ज्या बाष्पाचं भवन होत आणि ज्या भवनाचं बाष्प होत. आपलं असंच असते, जो आपल्या वाकड्यात तो आपल्या आकड्यात. ही पतंग कितीची हो? ही 2ची. आणि ही? ही 3ची. आणि ठिपकी वाली? ही 2ची. ही 3ची. तुम्हाला किती पाहिजेत? 1. फिरकीचा अनुभव तुमचा दोघांचा कसा होता? तुम्ही आम्हाला आई बाबांच्या रूपात ट्रेलर मध्ये दिसलात, काय मजा आली आणि काय सगळ्या लहान मुलांबरोबर कसं काम करताना काय वाटलं? ऋषिकेश आणि मी ऑन स्क्रीन पहिल्यांदा काम केलं आहे. आम्ही खूप वर्षांपासून एकमेकांना ओळखतो. एका स्कूलमध्ये, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामासारख्या इन्स्टिट्यूटमधनं आम्ही दोघेही पासआउट झालेलो आणि खूप वर्षांनी भेटलो आणि कामाच्या निमित्ताने. सो काम करताना ऋषिकेश बरोबर मजा येणार नाही असा एकही माणूस तुम्हाला सापडणार नाही, त्यामुळे काम करताना मजा आलीच. त्याच्याबरोबर काम करता आलं हे माझं भाग्य, कारण उत्तम नट आहे. तुम्ही त्याच्या बऱ्याचशा फिल्म बघितलेल्या आहेत. आणि लहान मुलांचं म्हणाल तर लहान मुलांची एक जी एनर्जी असते तीच सेटवर होती आणि त्यामुळे कामं करताना खूप मजा आलेली आहे. ती केमिस्ट्री कदाचित तुम्हाला ऑन स्क्रीन दिसेल, त्यामुळे धमाल होती. म्हणजे जी काही फिरकी घेत घेत त्यांनी कामं केलेली आहेत आमच्या दोघांची. सो सुनिकेतनी त्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. मुलांची कामं चांगली आहेत, आम्ही त्या मुलांना सपोर्ट करणारे आहोत, आई बाबा आहोत. एक खूप समजूतदार, समजून घेणारे बाबा आहेत आणि एक टिपिकल आई आहे की जी मुलाचं भलं होण्यासाठी ती ओरडतीये, मारतीये. आणि वडील खूप समजूतदार आहेत, समजून घेऊन त्याचं भावविश्व, त्याच्या आयुष्यात काही गोष्टी घडत आहेत त्यामुळे त्याला समजून घेऊन त्याला सल्ला देणारे आहेत. सो एक फार छान एक हेल्दी वातावरण सेटवर होतं आणि खूप मजा आली. म्हणजे ही फिल्म आता तुमच्यासमोर येते आहे त्यामुळे तेही छान वाटत आहे. तुम्ही काय सांगाल? एक तर ह्या सिनेमात ॲक्च्युली खरं काम मी करणार नव्हतो, वेळ नव्हता म्हणून. पण हा पार्थ भालेराव जो आहे ना, तोच मला सारखा माझ्या वडिलांची भूमिका करा, माझ्या वडिलांची भूमिका. मला वाटलं की हा मला बाप बनवायचा का सारखा प्रयत्न करतो आहे. असे 4 महिन्याच्या अथक परिश्रमानंतर मी शेवटी म्हटली की बर. मग ते मला दिग्दर्शक निर्माते वगैरे काही माहिती नव्हते. मला माहिती असलेली गोष्ट की आत्ता अश्विनी जसं म्हणाली की ती फार तिनं मला मान दिला एवढा नाही आहे काही. एक तर ती माझी NSD सिनियर आहे आणि मला कधीच काम करायला मिळालं नव्हतं. तर ॲक्च्युली खरं भाग्याचा क्षण माझ्यासाठी होता. म्हणजे मला आकर्षणाचं कारण म्हणजे अश्विनी आहे आणि तिच्यावर काम करायला मिळणार. आणि ही मुलं फार सॉलिड मुलं आहेत ती आणि त्या चटपटीत आहेत. हल्ली ते काय म्हणजे सिनेमाची गोष्ट आणि वगैरे हे दिग्दर्शकाचा पहिला प्रयत्न आहे. पहिलाच सिनेमा करणाऱ्या दिग्दर्शकांबरोबर काम करण्यासाठी बऱ्याच वेळेला म्हणजे तुम्ही एक तयारी म्हणा ती ठेवावी लागते. मग तिथे गेल्यानंतर काय काय मग ज्योतीताई होत्या. म्हणजे आम्हाला पहिल्यांदाच एकत्र काम त्यात आणि आम्ही दोघं नवरा बायको त्यात असा मुलगा, त्यामुळं मग ते टिपिकल घरगुती पद्धतीचे सगळे सीन्स होते. पण तरी त्यानं चांगलं शूट केलं आहे. त्याचा पहिलाच प्रयत्न असला तरी त्यानं गोष्ट चांगली म्हणण्याचा प्रयत्न केला आहे. आणि एक समजूतदार बाप, प्रेमळ बाप. मला काय कोणी वाईट माणसाची भूमिकाच देत नसल्यामुळे चांगुलपणाचं वैविध्य किती असू शकते ते ह्याच्यात पण मला कोणी विघलं नाही मला हो. त्यामुळे मी सतत वेगळ्या पद्धतीनं की चांगला आहे. पण हा खरंच बाप फार लागवी आहे बाप. हा त्या अशा तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या मुलाला बाप म्हणून संस्कारांच्या पातळीवर काय कसं तो सांगतोय जगण्याबद्दल फार उत्तम सीन आहे तो त्या सिनेमातला. आणि अशा त्या मुलांच्या भावविश्वातल्या सिनेमांमध्ये आई बाप वगैरे ते तसे बाजूलाच असतात, तेवढेच आहेत ते. त्यामुळं ते गावातलं शूटिंग, दुपारचं भाकरी बिकरी आणि असं अप्रतिम जेवण आणि तेवढाच आपला विरंगुळा आणि असं काम करण्याची संधी, असे मोह होते मला. आणि या सगळ्यांचा मला नेहमी असं वाटतं की नवीन लोकांबरोबर काम करायला
पाहिजे, कारण त्यांच्याकडनं काहीतरी नवीन टेक्निक असतं, काहीतरी एक्सप्रेशन वेगळं असतं. ही सगळी टीम म्हणजे सुनिकेत, आमचे प्रोड्युसर्स आणि बाकी टेक्निकल टीम, हे सगळेच नवीन होते. त्यामुळे त्यांच्यासाठी हे फार उत्सुकतेचा क्षण असणार की ती फिल्म लागणार आहे आणि ती रिसीव कशी होती आहे. सो आम्ही दोघंही त्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. माझ्याकडनं शुभेच्छा आणि सिनेमा जरूर बघा. थँक्यू. किनारे आम्ही आता शोध पुनाव्याने कागदी काय मस्त वाटत असेल. ऊन जवळ जाऊन उडा. इतिहास नाही, भूगोल नाही, गणित नाही, गृहपाठ नाही, घरच्यांची कटकट भी नाही. तुझ्या लई तक्रारी माझ्याकडे यायला लागल्यात बरं का? काय रे त्याच्या तोंडाकडे काय बघतोय? हा कोपऱ्यात जाऊन उभं रा. ते बघा आले. खोट बोलायला शिकलास तू, आजपासून सगळं बंद तुझं. आता फक्त सायकलची हवा काढली रे. पुढे पुढे बघ काय करतो ते मी. अरे संपवून आता आहे सगळं. कोण संपवणार? तू. अरे पतंग बाजी. जर माझी पतंग कापली ना तर मी कायमची पतंग सोडेन. आपल्याकडं भारी मांजा पाहिजे. नाही रे, माझ्यांना तोंडान नाही हाताने बोलते. काय करणार आहे? कोणते सारखे शंभर बघितले जमतय का? नाही जमायचं बाबा. गोविंद, प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी एक वेगळी ताकद असते, फक्त ती ताकद आपल्याला ओळखता आली पाहिजे. आपल्या ओळखीचा एक माणूस आहे. थोडे पैसे पाहिजे होते भाई. शेणाच्या कवऱ्या करून विकायच्या का? पण त्या शेणात हात कोण घालणार? तू. ए कमी आहेत पैसे. मांजा पण कुचक असतो. पतंग बाजू म्हणजे फिरकीचा घेर आहे. ज्याला ते समजलं तो जिंकला.